बातमी अमरावतीची आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी मेळघाटमध्ये केलेलं साडी वाटप सध्या वादात सापडलंय. नवनीत राणांनी साड्या वाटल्यात की मच्छरदाण्या असा सवाल आदिवासी महिला उपस्थित करतायत. घाटातल्या आदिवासी महिलांच्या हातातलं हे कापड पहा. या कपड्याला साडी म्हणायचं की मच्छरदाणी असा सवाल गोरगरीब आदिवासी महिलांना पडलाय. मेळघाटातल्या आदिवासी महिलांना खासदार नवनीत राणा यांच्याकडून साडी वाटप करण्यात आलं. वाटण्यात आलेल्या या साड्या एवढ्या निकृष्ट दर्जाच्या आहेत की साड्यांचा वापर मच्छरदाणी म्हणून करावा का असा सवाल आदिवासी महिला विचारतायत. अशा बोगस साड्या वाटून गोरगरीब आदिवासींची फसवणूक केल्याचा आरोप आदिवासींनी केला. अरे जो महिलाओं को ऐसे एकदम मच्छर की जाली जैसा ये साड़ियाँ दे रहे हैं, इसमें लोगों का क्या इज्जत रहेंगे? इसमें तो थोड़ा नवनीत जी राणा से विनती है कि हमारे मेळघाट के जो बहुल क्षेत्र जो आदिवासी लोग आते हैं उनको गुमराह करने की कोशिश ना करें. नवनीत राणांच्या या साडी वाटपावर बच्चू कडू यांनीही टीका केली आहे. आदिवासींना निकृष्ट साड्या वाटत त्यांची फसवणूक केल्यास मतदारही राणांची फसवणूक करतील असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला. प्रत्येकाचा फंदा आहे, लोकांनी समजून घ्यावं का आपण कोणाला मत मारावं हे लोकांनी समजलं पाहिजे. आता मार्केटमध्ये साडी 40 रुपयाची भेटतं, 30 रुपयाची भेटते, 20 रुपयाच्या भेटतात. एक बाई आली होती ती याटो घेत आमच्याकडे, तिनं 200 रुपये खर्च केले आणि 50 रुपये साडी घेऊन गेली. लोकांना त्याचे समाधान वाटते. रवी राणांनी मात्र साड्यांबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावले. आई जी साड्या वापरते त्याच क्वालिटीच्या साड्या आदिवासींना वाटल्याचा दावा रवी राणा यांनी केला. जेव्हा मी मदत करतो अनेक विरोधक माझ्यावर टीका करतात. 680,000 साड्या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक आई बहिणीला नवनीत राणांनी सन्मान केला, सत्कार केला, त्या ठिकाणी हरदुर्गाच्या माध्यमातून त्यांना वाण दिलं, त्या ठिकाणी महिला दिवस म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा केला, तर मला असं वाटतं की माझी आई जी साडी घालते तीच त्याच क्वालिटीची साडी मी माझ्या आई बहिणीला दिली. मेळघाटात राणा दाम्पत्यानं वाटलेल्या साड्या मतांवर डोळा ठेवून वाटल्यात हे उघड सत्य आहे. पण हे साडी वाटप आता राणा दाम्पत्याच्या चांगलंच अंगलट आलंय. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.